नमस्कार मी आशिष जाधवची चोवीस तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे कोरोना टप्पा तीनच्या उंबरट्यावरती देशभरात आलेला आहे त्यामुळं आपल्याला अधिक सजग राहण्याची गरज आहे अजूनही टप्पा तीन ज्यामध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा कम्युनिटी स्प्रेडिंग म्हणजेच समाजातल्या समाजात वावरणाऱ्या प्रत्येकाला किंवा परस्परांना संसर्गानं कोरोना होऊ शकतो ती परिस्थिती अजून आलेली नाही पण त्या परिस्थितीच्या उंबरट्यावरती आपण नक्कीच आहोत आणि त्या दृष्टीनं केंद्र सरकार वेगवेगळी राज्य सरकार काय पावलं उचलत आहेत त्याकडं सर्वांचं लक्ष आहे महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये आधीच लॉकडाऊन झाला होता मग नंतर केंद्र सरकारनं एकवीस दिवसांचा लॉकडाऊन दुसऱ्या दिवशी जेव्हा पुकारला तेव्हापासून आता आपण चौदा एप्रिलपर्यंत घरातल्या घरात चोवीस तास राहायचा आहे पण हे सर्व पुरेसा आहे का कारण करोना रुग्णांची संख्या वाढते आहे त्याचबरोबर उपचार पद्धतीमध्ये काही नवे बदल होत आहेत तसंच केंद्र सरकार रोज नव्या नव्या योजना जाहीर करत आहे त्याचा फायदा या परिस्थितीशी निपटण्यासाठी किती होईल यावरच आज आपण चर्चा करणार आहोत मोदी सरकारमधले एक ज्येष्ठ मंत्री देशाचे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर सर जी तासच्या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रानं किंवा देशाने तिसरा टप्पा अजून गाठलेला नाही आणि गाठला असेल किंवा उंबरट्यावरती असेल तर आता आपण पुढचं पाऊल काय उचललं पाहिजे मला असं वाटतं हा सगळ्या देशांनी एक होऊन लढा देण्याचा मुद्दा आहे आणि लढा सोपा आहे आणि कठीण आहे दोन्ही आहे खरं तर तीन पथ्य पाळायचे ते घरात राहायचं आहे घराबाहेर पडायचं नाही दुसरं त्या ठिकाणी कोणी माणसाशी बोलताना व घरातल्या सुद्धा पाच फुटाचं अंतर ठेवायचं आहे आणि तिसरं असं आहे कुठे सामान आणायला गेलं काही गेलं तरी सुद्धा ते सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं आहे आणि रोज एक दोन वेळाच आपण पूर्वी हात धुवायचो आता पंधरा वीस वेळा धुवायचं कुठलंही काम करण्यापूर्वी आणि काम केल्यानंतर हात धुवायचे एवढ्या तीन गोष्टी जर केल्या तर आपण रोगापासून सुरक्षित राहू शकतो बचाव होऊ शकतो असा आत्तापर्यंत सगळ्यांचा अनुभव आहे आणि म्हणून आत्ता ज्यावेळेला अमेरिकेमध्ये ऐंशी हजार लोकांना लागण झाली आहे ज्यावेळेला तिथे पंधराशेहून अधिक माणसंचा मृत्यू झाला आहे ब्रिटनच्या पंतप्रधानांनाच करोना झाला त्यांच्या राजपुत्रांना करोना झाला तिथे शेकडो माणसं गेलेली आहेत आठ हजार माणसं जवळजवळ इटलीमध्ये गेलेत स्पेनमध्ये पाच हजार माणसं जवळजवळ गेलेत चीनमध्ये चार हजाराच्या आसपास आहेत आणि अशी ज्या वेळेला संख्या असते इराणमध्ये तीन हजाराच्या आसपास आहे तर ही जी स्थिती आहे ती गंभीर आहे आणि म्हणून आपल्याला आपण आत्ता अजून त्या तिसऱ्या स्टेजमध्ये प्रवेश केला नाही पण तो लांबवण्यासाठीच हा सा एकवीस दिवसाचा लॉकडाऊन आहे आणि यात जर लोकांनी एकवीस दिवस खरोखरच सगळे नियम पाळले तर आपण हे युद्ध जिंकू असा मला पूर्ण विश्वास आहे सर आ, केंद्र सरकारनं एक लाख सत्तर हजार कोटी रुपयांची तरतूद किंवा तशा घोषणा ह्या काल केलेल्या आहेत ह्या पुरेशा आहेत असं अनेकांना वाटत नाही आहे ज्या पद्धतीनं अमेरिकेनं एकूणच मोठं पॅकेज करण्याचं हे जाहीर केलेलं आहे आणि युद्धपातळीवरती सर्व तरतुदी अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे आपणही ते करतो आहोत पण अनेकांना असं वाटतं म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही असं वाटतं की ही जी कालची घोषणा आहे ती टप्प्याटप्प्यानं वाढली पाहिजे पहिलं म्हणजे अमेरिका आणि आपली तुलना आर्थिकदृष्ट्या होऊ शकत नाही दोन कारणांनी एक त्यांचं जी हे सतरा ट्रिलियन अठरा वीस ट्रिलियन डॉलर आहे आपलं तीन ट्रिलियन डॉलरच्या गे जवळ गेलेलं आहे तेव्हा आपल्या त्यांच्यात मुळात अंतर आहे आणि त्यांच्या पंधराशे डॉलरमध्ये येतं त्याच्यापेक्षा आपल्याकडे पंधराशे गुणिले सात एवढे सत्तर एवढे पैसे लागत नाहीत कमी पैशामध्ये तेवढा माल येतो पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये आपण खूप म्हणून आपल्याला कमी पैशामध्ये तेवढ्याच सोयी होतात आत्ता आपण काय दिलं आहे लक्षात घ्या लोकांना मूळ काय आहे की ज्यांचा रोजगार हातावर आहे त्यांना भूक राहायला नाही पाहिजे मग काय केलं आहे आणि गरीबाला त्रास व्हायला नाही पाहिजे ऐंशी कोटी लोकांना ज्यांना फूड सेक्युरिटीमध्ये पाच किलो गहू दरमहा दोन रुपये किलोनी म्हणजे दहा रुपयात पाच किलो प्रत्येक व्यक्तीचा असा मिळतो आणि पाच किलो नाहीतर तांदूळ मिळतो तीन रुपये किलोनी तर असं जे मिळतं दहा आणि पंधरा रुपयामध्ये एका माणसाचं रेशन येतं आता त्यात पाच किलो आणखी फुकट देणार होत आणि एक किलो डाळही फुकट देणार होत ऐंशी कोटी लोकांना थोडी थोडकी नाही आहे ही मोठी योजना आहे वीस कोटी महिला ज्यांचे जनधन खाती आहेत त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून दरमहा पाचशे रुपये तीन महिने जाणार आहे ज्या आठ कोटी महिलांकडे उज्ज्वला गॅस आहे त्यांना तीन गॅस सिलेंडर म्हणजे तीन महिने गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे आपण जर हिशोब केला तर तीन सिलेंडर समजा घेतली तर चोवीसशे रुपये वाचतात त्यामुळे चोवीसशे रुपये आणि पंधराशे रुपये रोख आणि त्याच्या जोडीला तीन कोटी लोकांना जे विधवा आहेत सिनियर सिटीजन आहेत वृद्ध आहेत आणि दिव्यांग आहेत अशा तीन कोटी लोकांना एक हजार रुपये एक राशिया म्हणून देणार आहेत त्याचबरोबर तीन कोटी जे मनरेगामध्ये काम करतात रोजगार हमी योजनेवर काम करतात त्यांना वीस रुपयाची रोजची वाढ दिलेली आहे पन्नास लाख रुपयांचा इन्शुरन्स जे आत्ता काम करत आहेत आरोग्यसेवेमध्ये त्यांना दिलेले आहे नंतर प्रॉविडंट फंड तीन महिने मालकाच्या वतीने आणि कामगाराच्या वतीने सरकार भरणार आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की तीन महिन्यामध्ये दरमहा पंचवीस टक्के रक्कम पगाराची ही सरकार भरणार आहे आणि तीन महिने म्हणजे जवळजवळ एका महिन्याचा पगार हा सरकार देणार आहे त्यामुळे हे वाटतं इतकं सोपं नाही फार मोठ्या योजना केल्यात आणि स्पेसिफिक केल्यात आय टी आणि जी एस टी वगैरे भरण्याची जी मुदत होती ती वाढवलेली आहे ई एम आय तीन महिने नाही दिला तरीसुद्धा तो डिफॉल्टर होणार नाही याची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून सगळ्या प्रकारांनी आणि रेपो रेट वगैरे कमी केलेत त्यामुळे कमी व्याजामध्ये उद्योगांना आणि व्यवसायांना कर्ज मिळतील त्यामुळे हे सर्वंकष देशाच्या हिताचे गरिबाच्या हिताचे आणि मध्यमवर्गाच्या हिताचे आणि सर्वांच्या हिताचे निर्णय केलेले आहेत आपल्याला देशाला जेवढं संभावना आहे त्याच्यापेक्षा आपण जास्त करतो आहे आणि म्हणून काँग्रेससहित एन सी पीसहित सर्व पक्षाच्या प्रमुखांनी या योजनांचं स्वागत केलं आणि आम्ही सरकारबरोबर आहोत असं सांगितलं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे सर अनेकांना अनेक शंका आहेत एक शंका आत्ताच एकानं उत्पन्न केलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाय डिफॉल्ट काहींचे ई एम आयचे पैसे किंवा कर्जाचे हप्ते हे बँक डेबिट करून घेतं त्यांच्या खात्यातून तर ही जी स्थगिती आहे तीन महिन्याची ही ऍटो किंवा बाय डिफॉल्ट सुद्धा असणार आहे का नाही मला वाटतं हा आता तपशिलाचा भाग झाला ज्याचं उत्पन्न कमी असेल आणि जो नाही देऊ शकला ई एम आय तर त्याच त्याला कंपल्सरी होणार नाही पण त्याला तीन महिन्याची मुदत आहे म्हणजे तीन महिन्यात आता भरलं नाही तरी चालेल पुढे माफ नाही केलेलं त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता गरिबाला खायला मिळालं पाहिजे आणि त्याला भुकेनी झोपायला नाही लागतं का बा हा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्याच्या आधारित ऐंशी कोटी लोकांना पाच किलो तांदूळ पर हेड पुढचे तीन महिने आणि एक किलो डाळ तांदूळ किंवा गहू जे हवा ते असं त्याला फुकट मिळणार आहे आणि बाकीचे पाच किलो जे गहू किंवा तांदूळ मिळतं ते दहा रु दोन रुपयात आणि तीन रुपयात मिळतं म्हणजे त्याच्या दहा किलो रेशनचा खर्च फक्त दहा रुपये किंवा पंधरा रुपये महिन्याला आहे म्हणजे गरिबाला परवडणाऱ्या नव्हे तर अतिशय स्वस्तामध्ये त्याला ही गोष्टी मिळणार आहेत आणि वीस कोटी महिलांना ज्यांनी जनधन खातं काढलं त्यांना पाच पाचशे रुपये दर महिना खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे त्यांना मोठी त्यातली मदत आहे आणि म्हणून मला वाटतं ही पहिल्या प्रथम अशी सर्वंकष योजना जाहीर झाली त्याचं स्वागत आहे पण मी पुन्हा थोडा मागे येतो आपण सगळ्या नागरिकांना एक लक्षात ठेवलं पाहिजे की करोनाची लढाई ही भाजपविरुद्ध काँग्रेस नाही भाजपविरुद्ध एन सी पी नाही ही सर्व देशाची एकत्रित लढाई आहे अगदी आणि एकत्रित लढाईमध्ये नागरिकांनी तीनच पथ्य पाळायचे आहेत एक पाच फुटावरून लोकांशी बोलणं किंवा हे करता येईल रांगेत उभं राहताना पाच फुटाचं अंतर ठेवायचं आणि <coughs> अनावश्यक जायचं नाही अनावश्यक कुठेही बाहेर घर म्हणजे आता सगळेजण उठून मार्केट यार्डामध्ये भाजी घ्यायला जातील तर ते योग्य नाही आपल्या घराजवळ गल्लीमध्ये जिथे भाजी मिळते जिथे जिथे औषधाचं दुकान आहे जिथे किराणा माल जवळ आहे आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या शहराखेड्यात प्रत्येक गल्लीमध्ये दुकानं असतात तर तिथेच जाऊन करायचं चालत जाऊन करायचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे कारण जितका संपर्क आणि संस कमी होईल तेवढा संसर्ग वाचेल आणि चौदा दिवस एखाद्या माणसाला समजा संपर्क असला आणि त्याला बाकी काही झालं नाही म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाही ॲडमिट करावं लागलं तरी चौदा दिवसांनी तो रुग्ण हा रोगापासून मुक्त होतो आणि म्हणून चौदा दिवसाची विंडो फार महत्त्वाची आहे त्यासाठी एकवीस दिवस दिले की एकवीस दिवसामध्ये चौदा दिवस असे कुणाचंही आधीचं असलं तरीसुद्धा ते सगळं पूर्ण होईल नवं झालं तरी पूर्ण होईल आणि आपला देश यापासून सुरक्षित होईल कुणाला त्रास झाला तर पटा -पटा ते डॉक्टरांकडे जातील तर त्यांना हॉस्पिटलमध्ये सगळी ट्रीटमेंट आहे त्याची पटापटा मोठी यंत्रणा उभी झाली आहे आता करोनासाठी वेगळे बेड्स देशभर मोठ्या संख्येने उभे राहिलेत त्यामुळे त्याचा वापर करायला लागू नये अशी आपली इच्छा आहे पण हा सगळ्यांनी हे नवं जीवन आहे आणि म्हणून मी आज एक ब्लॉग लिहिला आहे तोही तुम्ही दाखवा की घरामध्ये सुद्धा राहताना चोवीस तास डिप्रेशन होता का म्हणजे एकसारखे टी व्ही पाहू नका म्हणजे आता हे मी टी व्हीवर बोलतोय <laughs> पण खरं आहे की सगळ्या न्यूज जर सतत पाहत राहिलं तर वाटतं जगात काय भयंकर चाललंय त्यामुळे तसं पाहू नका आपल्याला आवडणारा कार्यक्रम पहा पुस्तकं वाचा संगीत वाचा घरच्यांबरोबर गप्पा करा अनेक वीज आणि बाकीचे खेळ घरामध्ये खेळता येतील मी तर घरामध्ये विट्टी दांडू आणला आहे आमचं इथे कंपाऊंड आहे थोडं पण विठ्ठीदांडू आणला आहे गोटे आणले आहेत लगोर आणली आहे भवरा आणला आहे आणि माझे नोकर चाकर आहेत ते त्याची घरं इथेच आहेत सगळेजण आम्ही सॅनिटाईज राहतो आणि सगळ्यांना पाच पाच फूट अंतरावरून खेळामध्ये सुद्धा येऊ शकतात सर तुम्ही सुरुवातीपासून ट्रॅकडाऊन करताय की कशा पद्धतीनं या कोरोनाची भारतामध्ये वाटचाल होत्या आत्तापर्यंतचे जे रुग्ण किंवा ज्या केसेस बघितल्यानंतर तुम्हाला काय काय निरीक्षणं आढळली म्हणजे आपण सर्वसाधारणपणे असं म्हणतोय की अंगात ताप भरणे किंवा ताप येणे कोरडा खोकला होणे श्वास घ्यायला त्रास होणे म्हणजे मग ही कोरोनाची लक्षणं दिसत आहे तुम्ही जाऊन चाचणी करून घ्या पण या पलीकडे जाऊन आत्तापर्यंतचे जे जा रुग्ण आहेत ज्यांच्यावरती उपचार झालेले आहेत त्यातनं तुम्हाला काय दिसतं आहे की खरंच इतर देशांमध्ये खास करून पाश्चिमात्य देशांमध्ये आपण स्टडीसाठी स्पेन आणि इटली घेऊया आणि भारत तर एकशे तीस कोटी लोकांचा देश एक खंडप्राय देश आहे तिथे त्या मानानं आपल्या रुग्णांची संख्या सध्या नियंत्रित दिसते आहे तर इथून पुढची जी वाटचाल आहे ती खूप महत्त्वाची आहे त्याच त्याचवेळी उपचार पद्धतीमध्ये तुम्हाला काय दिसतंय काय त्यामध्ये आपण काही बदल करतो आहोत काही संशोधन वेगळं सुरू आहे कारण खबरदारी एवढीच आहे की आपल्याला कोरोनाची लागण होता कामा नये पण लागण झाल्यावरती पुढे काय ती जी उपचार पद्धती आहे ती काही विकसित झालेली आहे नाही या बाबतीतला मी तज्ज्ञ नाही आपल्या देशात एक महत्वाचं आहे की कुठलाही प्रश्न विचारला तर उत्तर द्यायला लोक तयार असतात मी तसा नाही आपल्याला आप जे येत नाही ते नाही येत आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की आपल्याला जी काळजी घ्यायला सांगितली आणि जी शास्त्रीय आहे तेवढी काळजी आपण घेतली पाहिजे एक सत्य आहे की आपल्याकडे जे मूळ पेशंट जितके आले सुरुवातीलापासून आत्तापर्यंत त्याचा इतिहास कुठून तरी दुबईतून आले दोहातून आले अमेरिकेतून आले ब्रिटनमधून आले युरोपातून आले चीनमधून आले अशा लोकांमधून मूळ लागण झाली आणि मग त्यांच्या संपर्कात आले लोक असंच आतापर्यंत मूळ रूप आहे जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के केसेसमध्ये आणि त्यामुळे आपण आता सगळ्या वाहतूकच थांबवली हो त्यामुळे परदेशातून कोणी येण्याचा प्रश्न नाही आता सगळ्या संपर्कांची यादी शोधून काढली की कुणाकुणाला ते आठ दिवसात भेटले समजा आठ दिवस इथे होते तर कुणाकुणाला भेटले आणि त्या सगळ्यांनाही आपण चौदा दिवस बाजूला ठेवतो केवळ त्या बाजूला ठेवण्यानीच त्यानं जर ताप आला नाही तरी चौदा दिवस बाजूला ठेवण्यानी ती चेन ब्रोक ब्रेक होते आणि मग पुढे विकार पसरत नाही सर आपण दिल्लीमध्ये सुद्धा बघितलं की लॉकडाऊन झाल्याचा निर्णय झाल्यानंतर त्यानंतर जे रोजंदारी करणारे जे डेली वेजेस वर्कर आहेत त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहाची चिंता पडली आणि ते दिल्लीबाहेर पायी चालत निघालेले आहेत म्हणजे काहींची तयारी चारशे चारशे किलोमीटर चालण्याची कि दिसते आहे तर अशांसाठी काही वेगळं आपल्याला करता आलं नसतं काही खबरदारी घेऊन त्यांच्यासाठी पावलं उचलता आली नसती का कारण आज संबंध दिल्ली आणि आजूबाजूला हे दिसतंय आत्ता ऐका आत्ता पहिलं आपण लक्षात घेतलं पाहिजे की करोनावर मात करायची असेल तर आपण जिथे आहोत तिथेच राहिलं पाहिजे आणि त्यामुळे आपण दुसऱ्या गावचे असू तरी आज जर ज्या गावामध्ये आहोत तिथे राहिलं पाहिजे आणि त्यासाठी आज क्लिअर इन्स्ट्रक्शन्स दिलेत की असे मजदूर दुसऱ्या गावी जाण्यासाठी जर जा आपल्या गावात आले असतील तर त्यांना इकडे उलटेही परत पाठवू नका आणि पुढेही पाठवू नका त्यांना तिथे धर्मशाळा किंवा शाळा किंवा अन्य व्यवस्था हॉल असला अशा हॉलमध्ये त्यांची व्यवस्था करून तीसुद्धा पाच पाच सात सात फुटावर प्रत्येक हे ठेवून बेड पण त्यांची व्यवस्था करून झोपण्याची सोय करून त्यांना नीट जेवण मिळेल स्वच्छ याची व्यवस्था आत्ता करायची चौदा तारखेपर्यंत आपला हा एकवीस दिवसाचा कार्यक्रम आहे आणि म्हणून त्या काळामध्ये अशी वाहतूक करण काय आहे यातला धोका लक्षात घ्या आणि तो देशाला लक्षात आला पाहिजे मीडियाला लक्षात आला पाहिजे की असे जर हजारो कामगार आपल्याकडे आळंदी ते पंढरपूर यात्रा करतातच लोकांना चालायची सवय आहे आणि सगळीकडे आहे म्हणजे देशभरात कावड यात्रा होतात शेकडो किलोमीटर चालतात रोज वीस वीस तीस तीस किलोमीटर पण असे लोक बिना तपासणी करता आपापल्या गावामध्ये पोचले आणि त्यातल्या एकाला जरी इन्फेक्शन असलं तर तो, तो संबंध गावाला इन्फेक्शन देईल आणि इथे शहरामध्ये लगेच डॉक्टर आहेत लगेच हॉस्पिटल आहेत खेड्यामध्ये तर ते कळून त्याचं तपासणी होऊन त्याची त्याला पुढे ट्रीटमेंट नाही मिळणार केवढा मोठा भीषण प्रकार होईल आणि म्हणून आपल्याला हे कटाक्षानी पाळलं पाहिजे आणि त्यांना पटवलंही पाहिजे आणि समाज देतो मदत आज मला हजारो ठिकाणून असे आले की समाजाने स्वतः ज्यांना खाण्याचे प्रश्न निर्माण झाला आहे व असे मायग्रेशन वर्कर आहेत त्यांची व्यवस्था समाजानेच घेतली पण आता आम्ही सरकारलाही सगळीकडे आदेश दिला आहे की तुम्ही त्यांची व्यवस्था राहण्याची करा तीसुद्धा शास्त्रीय पद्धतीने करा आणि ते झाल्यानंतर मग त्यांची खाण्याची व्यवस्थाही तिथेच होईल लोक पुढे येतात बाकीच्याही कुणाला एखाद्याला घर असेल पण समजा खाण्याचा प्रॉब्लेम आला तर त्याला घरा शेजारचे लोक मदत करतात आपला देश असा बंधुभावाने राहणाराच आहे सर करोना जागतिक महामारी म्हणजे ग्लोबल पेंडेमिक जाहीर झालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा आधीच घोषणा केली होती की पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद आम्ही आता केवळ आणि केवळ करोनाशी निपटण्यासाठी आरोग्य सेवा सुविधांवरती करू शकतो आणि आत्ताही जे काल पॅकेज जाहीर झालेलं आहे ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत आणि आजही रिझर्व्ह बँकेच्या ज्या योजना झालेल्या आहेत आणि तुम्ही आणि नितीन गडकरी या दोघांकडे महाराष्ट्राची किंवा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांची तुमच्याकडे अठरा आणि अठरा नितीन गडकरी यांच्याकडे अशी जबाबदारी दिलेली आहे तर केंद्र सरकार आणि महाराष्ट्र यांचा समन्वय सध्या कसा आहे असं आहे सर्व राज्य सरकार ही ज्यावेळेला असं राष्ट्रीय संकट येतं त्यावेळेला कोणी आपले राजकीय मतभेद समोर आणत नाही उलट सगळे मिळून त्याच्याशी कसं लढता येईल असा विचार करतात आणि त्यामुळे सगळेजण एका दिशेने चाललेत वी आर ऑन द सेम पेज आणि सगळे जिल्हा प्रशासन सुद्धा आणि सगळे राज्य सरकार सुद्धा एका दिशेने विचार करत आहेत जसं काल आपल्या उस्मानाबाद पासून अनेक ठिकाणी हा प्रश्न निर्माण झाला जिथे तेलंगणाची सीमा लागू आहे तिथून काही लोक मजदूर तिथे गेलेले परत येण्याचा धडपडीत होते पण दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून ठरवलं की तेलंगणातले लोक तेलंगणात राहतील त्यांची काळजी महाराष्ट्राचे ते मजदूर त्यांची काळजी तेलंगणा घेईल आणि तेलंगणाचे जे मजूर महाराष्ट्रात असतील त्यांना महाराष्ट्र सांभाळेल अशा स्वरूपाची नीट व्यवस्था सगळे राज्य आहेत आज मला वाटतं यातली व्यवस्था उत्तम होईल आणि आता सगळ्यांना हे मी सांगू इच्छितो की आपणही टी व्हीवर दाखवू नये कारण सगळं सतत दाखवलं की लोकांना वाटतं जायला परवानगी आहे परवानगी नाही तुम्ही जिथे पोचाल कुठल्या पहिल्या गावामध्ये तिथे तुम्हाला वीस दिवस थांबावं लागेल त्यापेक्षा आत्ता जिथे परिचय आहे जिथे आसपास लोकं आहेत आणि जिथे आपल्याला नेहमी काही ना काही कुठेतरी राहतो अशा ठिकाणी राहणं आणि थांबून राहणं धीर धरणं आणि विश्वास न कमावणं मूळ म्हणजे यात घाबरून जाऊन आता आपण मेलो आता का आपलं काहीतरी वाईट होणार असं मनात आणू नका आपण वाचू एक विश्वास पाहिजे आपण देश जिंकू आणि हे लढाई सगळ्यांनी मिळून लढून जिंकू असा विश्वास पाहिजे सर बघा जे लहान मुलं आहेत किंवा जे वयस्कर मंडळी आहे खूप झालं एखादं त्यांच्यासाठी व्हेंटिलेटरची आवश्यकता हवी आहे आणि व्हेंटिलेटरची निर्मिती युद्ध पातळीवरती करा अशा सूचना तुम्हालाही येत असतील तर त्या दृष्टीनं केंद्र सरकार काही पावलं उचलत आहे का व्हेंटिलेटरचा वानवा हा महाराष्ट्राचा देशात आहे असं तज्ज्ञ सांगतायत नाही नाही त्यात असं आहे मी पुन्हा तेच सांगतो आता अमेरिकेचे रिपोर्ट जर पाहिले तुम्ही वर तर अमेरिका युरोप इथे सुद्धा साधनांची कमी आहे कारण इतक्या प्रमाणावर जेव्हा साडेपाच लाख रोगी आहेत कन्फर्म केसेस आणि ज्या वेळेला चोवीस हजार लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यावेळेला सगळ्या बाबतीतली टंचाई ही जगभर आहे पण त्यातून मार्ग काढून लोक नवे नवे उपाय करत आहेत आपल्याकडे सुदैवानी यांची संख्या अजून हजाराच्या आतच आहे आठशेच्या सातशे साडेसातशे आठशे या दरम्यानच आहे आणि त्यामुळे आपल्या इथे आत्ता साधनांची टंचाई निर्माण झालेली नाही आपण सगळ्यांनी मिळून पॉझिटिव्ह तुम्ही माझं म्हणत आहे की त्या त्या देशातली युरोपातली अमेरिकेतली वर्तमानपत्र आपल्या देशातलं रिपोर्टिंग कसं करतात हे सुद्धा सगळ्यांनी पाहिलं पाहिजे म्हणजे असे माय म्हणजे मायग्रेशन चालू झालं आणि आता लोंढे जायला लागले आणि आता म्हणजे आप तु, तुम्हाला माहीत असेल पण मी तर काही तज्ज्ञ नाही की बा ते व्हेंटिलेटरचे कमी आहे का ते कसं निर्माण होतात किती दिवस लागतात याचा काही मी तज्ज्ञ नाही पण मला एवढं कळतं की देशाने एकजुटीनी या समस्येमध्ये पॉझिटिव्हिटी आणून आपण जर सामना केला तर लोकांना निराशा पण येणार नाही काहीतरी सेन्सेशनल दाखवण्याची कॉम्पिटिशन नाही आहे ही कॉम्पिटिशन आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे नेणारी आणि या संकटातून बाहेर आणण्यासाठी आहे हे भान आपण विसरता कामा नाही आहे अगदी सर तुम्ही वेळात वेळ काढून झी चोवीस तासला ही मुलाखत दिलेली आहे त्याबद्दल धन्यवाद हे होते केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर त्यांनी झी चोवीस तासशी बोलताना आपल्याला एक आश्वासक मुलाखत दिलेली आहे ते असंही म्हणत आहेत की सर्व ती तयारी केंद्र सरकारनं राज्यांच्या पातळीवरसुद्धा केलेली आहे कोरोनाशी निपटण्यासाठी आपण सज्ज आहोत अजूनही तिसरा टप्पा देशभरात गाठला गेलेला नाही त्या तिसऱ्या टप्प्याच्या उंबरट्यावर जरी आपण असलो तरी आपली तयारी पूर्ण आहे आपण सज्ज आहोत पण करोना आपल्यापर्यंत येऊ नये यासाठी प्रत्येकानं घरात थांबून सरकारला देशाला सहकार्य करण्याची गरज आहे कारण हा विषाणू आहे त्याचा संसर्ग होतो आहे अशा वेळी आपण कोरोनापर्यंत जाता कामा नये आणि कोरोनालासुद्धा आपल्यापर्यंत येऊ देता कामा नये त्यातच देशाचं भलं आहे मी इथेच थांबतो आहे पाहत राजी सर हा एक पाऊल पुढे